महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम पथकाने बुधवारी मोहने परिसरात बांधकाम सुरू असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केल्याने माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी अप्रभाग सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कामगार सेनेतर्फे पालिकेच्या मुख्यालयात काळी फीत लावून निषेध करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी राजेश सावंत यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी मुकुंद कोटसह अन्य 7 ते 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिकारी राजेश सावंत हे अतिक्रमणची कारवाई करताना गेल्या असून त्याला काही लोकांनी त्याला मारहाण केल्याबद्दल म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.